हॅलो फ्रेंड्स, संगीता किचन अँड लाइफस्टाईल चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत करत आहे। चला तर आपण व्हिडिओला स्टार्ट करू। आज आपण बघणार आहोत बारीक रव्याचा उत्तप्पा कशा पद्धतीने करणार आहोत। तर हे आपण हिरव्या मिरच्या कट करून घेतलेले आहेत, इथं कोथिंबीर आहे, इथं बारीक रवा आहे, हा कांदा आहे, टॅमॅटो आहे, हे दही आहे, थोडंसं पाणी लागणार आहे आपल्याला। हे चटणीसाठी आपण घेतले मिरच्या घेतल्या, थोडंसं मीठ घेतले, ओलं खोबरं घेतले आणि डाळवं घेतले, एक बाउल घेतले आपण। आता हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत। हे दही आहे, आंबट असेल तर थोडस यूज करा। हे आपण मिरची घेतले, तुम्हाला तिखट जास्त हवे असेल तर तुम्ही जास्त वापरू शकता। चवीपुरती मीठ ऍड करणार आहोत आपण, थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत आणि थोडस पाणी थोडं थोडस ऍड करायचंय। आता एकदम पातळ होईल, ह्याला मिक्स करून घेऊ आपण। हे असं मिक्सर झालं आहे मिक्स करून, ह्याला आपण 10 मिनिटं ठेवणार आहोत मुरण्यासाठी। आपण चटणी बनवणार आहोत, मिक्सरला लावून घेणार आहोत आपण। थोडस पाणी ऍड करणार आहोत, ह्याला मिक्सरला लावून घेऊ आपण। हे झालेलं आहे, आता आपण याला काढून घेणार आहोत। आपण फोडणीसाठी तयारी करणार आहोत, ते तेल टाकून घेणार आहोत आपण। तेल गरम झालंय, थोडस मोहरी घालून घेणार आहोत, थोडस जिरं, कढीपत्ता, कोथिंबीर, थोडस लालसर घे पण आपण त्याला थोडस भाजून घेणार आहोत कढीपत्त्याला कोथिंबीरला। गॅस बंद करणार आहोत, आपण ह्याच्यात टाकून घेणार आहोत चटणीमध्ये। अशा पद्धतीने मिक्स करू, हे खाण्यासाठी रेडी आहे। इथे असा एक तवा घेतलाय आपण छोटा उत्तप्पा बनवण्यासाठी, थोडस तेल घालून घेणार आहोत। ज्यामध्ये आपण छोटे छोटे उत्तप्पा बनवणार आहोत। त्याला झाकण ठेवायचं आहे 2 ते 3 मिनिटं। आपण याला परतून घेणार आहोत, थोडस आपण तेल सोडून घेणार आहोत, परत आपण छोटा गॅस करून ठेवणार आहोत। बघू शकता फ्रेंड, हे खाण्यासाठी रेडी आहे।